Hello everyone, I am Professor Praveen Sarvale, College of Agriculture and Allied Sciences, Sharadanagar, Baramati. Subject Agriculture Science and Technology. Chapter number 5, Farm Management. Already this chapter started in last video. Now see the remaining part of farm management. Before that, already we discussed regarding the definition of farm management, then objective of farm management. Now, farm budgeting and inputs. It is a process of estimating the cost, returns and net profit of farm or a particular enterprises. In that, the different types of farm budgeting. The first one is a partial budgeting, then complete budgeting and enterprise budgeting. Okay, these are the three types of farm budgeting. Then the next point is a cropping scheme. Okay, cropping scheme, that means it is the basis on which the farm budgeting is framed and farm management practices are decided, or it is a plan according to which crops are grown on an individual plot of the farm with an objective of getting the maximum return from each crop without impairing the soil fertility. Okay, cropping scheme manje yachamade tumhi ek swata plan banun a particular plot varthi crop grow karun ani yacha objective asel ki maximum return tyachatun tumhala mile without impairing the soil fertility. Manje soil fertility kiwa soil health na bigdavta tumhi maximum return jyachatun milaval आणि याचं प्लॅनिंग तयार करणं यालाच एकंदरीत क्रॉपिंग स्कीम असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्रॉपिंग स्कीम, याच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत, तर त्याच्यामध्ये पहिलं, इट शूड सॅटिस्फाय फूड रिक्वायरमेंट ऑफ फार्मर अँड हिज फॅमिली अँड द फॉडर रिक्वायरमेंट ऑफ हिज कॅटल. एक तर याच्यामध्ये जे फार्मर्स आहेत त्याच्या फूड रिक्वायरमेंट झाली पाहिजे, दुसरं फॉडर रिक्वायरमेंट, त्याच्याकडे जे जनावर असतील किंवा लाईव्ह स्टॉक असेल तर त्याचं फॉडर रिक्वायरमेंट फुलफिल झालं पाहिजे. दुसरं कॅरेक्टरिस्टिक याच्यामध्ये, इट शूड गिव द गुड कॅश रिटर्न फ्रॉम कॅश क्रॉप अँड इट शूड हॅव अ सफिशियंट एरिया अंडर द मोस्ट प्रॉफिटेबल कॅश क्रॉप. म्हणजे ते प्लॅनिंग करत असताना क्रॉपिंग स्कीममध्ये त्याच्यामध्ये कॅश क्रॉप देखील इन्क्लूड केले पाहिजेत, ज्याच्यातून त्याला मॅक्सिमम रिटर्न मिळेल. आणि त्याच्यासाठी काही प्रॉफिटेबल कॅश क्रॉप त्यांनी निवडले पाहिजेत, फॉर एक्झाम्पल शुगर केन असेल, कॉटन असेल किंवा इतर काही फ्रूट क्रॉप्स असतील. इट शूड मेंटेन ऑर इवन इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ फार्म बाय प्रॉपर क्रॉप रोटेशन. याच्यातून क्रॉप रोटेशन करून वेगवेगळ्या प्रकारचे पल्सेस, लेग्युम किंवा ऑइल सीड क्रॉप घेता आले पाहिजेत. इट शूड एंगेज द फार्म लेबर्स प्रॉपरली थ्रू आउट द इयर. म्हणजे असणारे तुमच्या फार्मवर असणारे लेबर त्याचा प्रॉपर युटिलायझेशन करता आले पाहिजे. त्यासाठी क्रॉप रोटेशन असेल, इंटरक्रॉपिंग असेल, मिक्स क्रॉपिंग असेल, म्हणजे मॅक्सिमम मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे लेबर एंगेज राहतील थ्रू आउट द इयर. इट शूड रिड्यूस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ सक्सिडिंग क्रॉप. ओके, जर तुम्ही प्रॉपर क्रॉपिंग स्कीम बनवत असाल तर तुमचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन रिड्यूस होण्यास देखील मदत होऊ शकते. ओके, तर अशा प्रकारे क्रॉपिंग स्कीमचे डेफिनेशन आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स. कॅलेंडर ऑफ ऑपरेशन म्हणजे वर्षभराचं किंवा त्या सीझनचं, त्या क्रॉपचं शेड्यूल बनवणे. म्हणजे सोईंगपासून हार्वेस्टिंगपर्यंत त्याच्या ऑपरेशननुसार, त्याच्यामध्ये फर्टिलायझर असेल, वीड मॅनेजमेंट असेल किंवा इरिगेशन मॅनेजमेंट असेल, या सर्व गोष्टींचं एक प्रकारचं कॅलेंडर बनवणे. ओके, त्याला जे एकंदरीत कॅलेंडर ऑफ ऑपरेशन म्हटलं जातं. इट इज अ टॅब्युलर इन्फॉर्मेशन इंडिकेटिंग द टाईप्स ऑफ वर्क टू बी डन ऑन ईच क्रॉप ड्युरिंग इट्स लाईफ सायकल. ओके, एक टेबल फॉर्ममध्ये त्याचं एक कॅलेंडर बनवायचं आणि डेट वाईज ते जे वर्क आहे ते फॉलो करायचं. आता हे बनवत असताना कोणकोणत्या स्टेप लक्षात घेतल्या पाहिजेत. फर्स्ट, प्रिपेअर अ लिस्ट ऑफ क्रॉप अँड एंटरप्राइज ऑन द फार्म. एक तर तुमच्या फार्मवर असणारे जे क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये पल्सेस, लेग्युम, सिरियल, कॅश क्रॉप, फॉडर क्रॉप, व्हॉट एवर द क्रॉप्स ऑन युअर फार्म,
यू शूड फर्स्ट लिस्ट आउट. देन अदर एंटरप्राइजेस याच्यामध्ये जे अलाइड ॲग्रिकल्चर अलाइड सेक्टरमधले तुमचे लाईव्ह स्टॉक असतील किंवा वर्मी कंपोस्टचा प्रोजेक्ट असेल किंवा कंपोस्टचा प्रोजेक्ट असतील, हे पहिल्यांदा ते लिस्ट आउट करून घ्यायचे. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ ऑल द ऑपरेशन्स टू बी कंडक्टेड फॉर इच क्रॉप अँड एंटरप्राइजेस. प्रत्येक क्रॉप वाईज आणि एंटरप्राइज वाईज तुम्ही डेट नोट डाऊन करून घ्यायचे. त्या त्या म्हणजे जे वर्क केलेलं आहे त्याची डेट नोट डाऊन तुम्ही करून घेतली पाहिजे. दुसरं, इंडिकेट द टाईम लिमिट ड्युरिंग विच द ऑपरेशन्स आर टू बी कम्प्लीटेड. ओके, आणि टाईम लिमिट असलं पाहिजे. तुम्ही जे समजा इरिगेशन मॅनेजमेंट असेल तर ते दिलेल्या वेळेमध्ये किंवा तुमच्या ठरलेल्या तारखेमध्ये ते इरिगेशन कम्प्लीट झालं पाहिजे. इस्टिमेट द लेबर बुलक पॉवर मशीन पॉवर रिक्वायर्ड फॉर इच ऑपरेशन इन द टर्म्स ऑफ युनिट. तुम्हाला त्या ऑपरेशनसाठी लागणारे लेबर असतील, बुलक पॉवर, मशीन, जेव्हा जे काही इनपुट लागणार आहे ते प्रॉपर त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला त्याच्यातून करता आलं पाहिजे. प्रथमतः या स्टेपनी तुम्हाला त्याचं टाईम लिमिट ठरवता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर लेबर मॅनेजमेंट म्हणजे काय आणि लेबर मॅनेजमेंटमध्ये नक्की काय केलं पाहिजे. द ॲग्रिकल्चर लेबर इज द पर्सन हू अंडरटेक द फिजिकल वर्क ॲट द फार्म फॉर वेजेस अँड जनरली 50% ऑर मोर ऑफ हिज टोटल इन्कम इज फ्रॉम सच वर्क. अँड लेबर इफिशियन्सी इट इज अमाऊंट ऑफ प्रोडक्टिव्ह वर्क डन ऑन द फार्म पर लेबर. ओके, म्हणजे प्रत्येक लेबर पर लेबर जेवढं काम केलेलं आहे त्या लेबरने त्याला एकंदरीत लेबर इफिशियन्सी असं म्हटलं पाहिजे म्हणतात. त्यानंतर फार्म अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स ठेवत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतलेल्या पाहिजेत किंवा काय कोणकोणत्या प्रकारचे रजिस्टर्स तयार केले पाहिजेत. द फॉलोइंग अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स आर टू बी मेंटेन्ड बाय द फार्मर. दे आर सिम्पल अँड कॅन बी इझिली मेंटेन्ड. याच्यामध्ये डेअरीचं असेल, त्यानंतर कॅश रेकॉर्ड असेल, प्रोडक्शन रेकॉर्ड असेल, फीड रजिस्टर असेल, वेजेस रजिस्टर असेल, सीड रजिस्टर, ईल्ड रजिस्टर, जनरल रजिस्टर अँड इन्व्हेंटरी. हे सगळे रेकॉर्ड तुम्हाला व्यवस्थित ठेवता आले पाहिजे फार्म रेकॉर्डमध्ये. ओके, थँक्यू सो मच स्टुडंट. आपण या व्हिडिओमध्ये कॅलेंडर ऑपरेशन्स कशाप्रकारे तयार केलं जातं, त्यानंतर फार्म लेबर असतील, त्यानंतर फार्म मॅनेजमेंट करत असताना क्रॉपिंग स्कीम आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली. याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, थँक्यू सो मच.